नमस्कार जनप्रवास पुणे लाईव्ह मध्ये स्वागत आहे पाहूयात आतापर्यंतच्या काही ठळक घडामोडी बातमी आहे शासकीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाच्या सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी लेखा व कोशाग्रे संचालयामार्फत मुंबई आणि नागपूर येथे दिनांक अठरा सप्टेंबर रोजी पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली असून सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आव्हान वित्त विभागाने केले आहे मुंबईत आयोजित होणाऱ्या पेन्शन अदालितीचे काम सकाळी साडे दहा ते पूर्ण दिवस असे चालणार आहे याचे स्थळ ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मिनी थिएटर प्रभादेवी मुंबई असे आहे नगरसेविका नम्रताताई ये लोंढे यांच्या निवासस्थानी भोसरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते गणपती बप्पाची आरती करण्यात आली यावेळी युवा नेते योगेश लोंढे आणि मान्यवर उपस्थित होते बातमी आहे कोपरगाव येथील कोपरगाव येथील संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये इयत्ता सातवी शिकणारी बारा वर्षीय सौंदर्य संदीप बनसोडे या विद्यार्थिनीने पेपरच्या कागदी रद्दीपासून चार फूट उंचीची आकर्षक गणेश मूर्ती बनवली आहे अकरा एकडची मला रांगोळी काढायची माझी इच्छा आहे की गिन बुकाल वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये माझं नाव झालं या सुबक मूर्तीची संत ज्ञानेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल मध्य स्थापना ही आहे सौंदर्याला वयाच्या पाचव्या वर्षापासून हस्तकलेच्या विविध वस्तू बनवण्याचा छंद आहे टाकाऊ वस्तूपासून विविध प्रकारची खेळणी शोभेच्या वस्तू तयार करणे भिंतीवर रेखाचित्रे काढणे ती रंगवणे अशा छंदाबरोबर मोठमोठ्या रांगोळ्या काढण्याचा विक्रमही ती करीत आहे सौंदर्याने शिर्डी येथे रामनवमी उत्सव काळात तब्बल एक हजार चौरस फूटची श्री साईबाबांची सुबक रांगोळी काढली होती बातमी आहे पळसदेव येथील पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर ते भिगवण दरम्यान अवैधरित्या महामार्गावर असणारे दुभाजक कठडे तोडून महामार्ग ओलांडण्यासाठी रस्ता तयार केल्याने अपघाताचा धोका वाढला आहे मोठी गावे कंपन्या एम आय डी सी यासाठी महामार्गावर दोन्ही बाजूला सेवा रस्ता बांधून रहदारीची सोय केली आहे मात्र इंदापूर ते भिगवण दरम्यान अनेक ठिकाणी ढाबा चालक पेट्रोल पंप चालक तसेच छोट्या मोठ्या वस्त्यावर राहणाऱ्या नागरिकांनी रस्ता ओलांडण्यासाठी अनाधिकृतपणे महामार्गाच्या दुभाजकाचे कठडे तोडल्याचे दिसून येत आहे श्रीगोंदा तालुक्यातील गार येथील अमृता लोखंडे या विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी गृहमंत्रालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत या प्रकरणी प्रसिद्ध माध्यमांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून या गुन्ह्यातील खऱ्या गुन्हेगाराला शिक्षा मिळेल आणि अमृताला न्याय मिळेल अशी आशा तिचे आईवडील बाळगून आहेत अमृताचा दिनांक नऊ जुलै रोजी घराशेजारी असणाऱ्या विहिरीत संशयास्पद परिस्थितीत मृतदेह आढळून आला होता